पहा आपण आज डब्ल्यू एच टाइप क्वेश्चन्स पहा. आपला डब्ल्यू एच, डब्ल्यू एच म्हणजे काय? डब्ल्यू पासून सुरुवात होणारे जसं की हुज, व्हाट, हेअर, व्हेन या प्रकारचे जे डब्ल्यू पासून सुरू होणारे प्रश्न असतात त्याला डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणतात. एच म्हणजे हिअर, हाऊ, हाऊ मच, हाऊ मेनी अशा टाइपचे जे प्रश्न सुरू होतात त्याला एच म्हणतात. आणि डब्ल्यू एच या दोन्ही अक्षरापासून काही प्रश्न तयार होतात ते आपण शिकत आहोत. त्यामधला आज दुसरा भाग शिकणार आहोत हुज. हुज म्हणजे कोणाचा. हुज या शब्दाचा अर्थ काय आहे? डब्ल्यू एच ओ एस ई, हुज म्हणजे कोणाचा. हुजचा वापर एखाद्या वस्तूची मालकी विचारण्यासाठी करतात. समजा एखादी पेन आहे आणि ती पेन आपल्याला विचारायची आहे, ही पेन कोणाची आहे, तर कसं विचारणार? हुज पेन. व्हेरी गुड. हुज पेन इज धिस. कसं विचारणार? हुज पेन इज धिस. ठीक आहे, आपण पहिला प्रश्न मी लिहितो. फक्त आता या हुज म्हणजे काय, कोणाचा आणि एखाद्या वस्तूची मालकी विचारण्यासाठी. प्रत्येक हा शब्द आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. या प्रत्येक शब्दावर आधारित आपण स्पीकिंग करणार आहोत. एक 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 शब्द. तर प्रत्येक शब्द धिस, दॅट, दीज, दोज, व्हाट आणि हुज, पाच शब्द आतापर्यंत आपले पूर्ण झालेले आहेत. धिस एक वचनी जवळच्या वस्तूसाठी आपण धिसचा वापर केला. दॅट एक वचनी दूरच्या वस्तूसाठी आपण दॅटचा वापर केला. त्याच्यानंतर दीज, टी एच ई एस ई, दीज, दीजचा वापर अनेक वचनी जवळच्या वस्तूसाठी केला. दोज, टी एच ओ एस ई, दोज, दोजचा वापर अनेक वचनी दूरच्या वस्तूसाठी केला. त्याच्यानंतर व्हाट, व्हाट म्हणजे काय, व्हाटचा वापर काय, एखाद्या व्यक्तीचं नाव, वेळ, व्यवसाय विचारण्यासाठी आपण व्हाटचा वापर केला. आता आपण डब्ल्यू एच टाइप क्वेश्चन मधला दुसरा पार्ट हुज. हुज म्हणजे कोणाचा, एखाद्या वस्तूची मालकी कोणाची आहे त्यासाठी आपण हुजचा वापर करतो. उदाहरणार्थ हुज मोबाईल इज धिस. बघा मी एक दोन प्रश्न सांगतो, नंतर तुम्ही प्रत्येकाने एक एक प्रश्न सांगायचा. हुज मोबाईल इज धिस, त्याच उत्तर कसं द्यायचं बरं? हुज मोबाईल इज धिस. हा उत्तर कसं द्यायचं त्याच? हुज मोबाईल इज धिस. हा मोबाईल कोणाचा आहे याच उत्तर कसं देणार मराठीतून सांगा पहिलं. मोबाईल कोणाचा आहे मराठीतून उत्तर सांगा. हुज मोबाईल इज धिस. हा मोबाईल कोणाचा आहे मराठीतून उत्तर कसं देणार? तुम्हाला जर विचारलं हा मोबाईल कोणाचा आहे कसं म्हणणार तुम्ही? ये मोबाईल माझा आहे. व्हेरी गुड. हा मोबाईल माझा आहे कसं उत्तर देणार? हा मोबाईल माझा आहे. त्याचं इंग्रजी धिस इज माय मोबाईल. धिस इज माय मोबाईल आपल्याला म्हणायचे हा मोबाईल माझ्या वडिलाचा आहे. धिस इज माय फादर्स मोबाईल कसं म्हणायचं? धिस इज माय फादर्स मोबाईल. हा माझ्या वडिलाचा मोबाईल आहे. तुम्हाला म्हणायचं असेल हा माझ्या आईचा मोबाईल आहे. धिस इज माय मदर्स मोबाईल. हा मोबाईल कोणाचा आलं की मदर्स घ्यायचं. अपोस्ट्रॉफी यस मदर्स, फादर्स, मदर्स. हा मोबाईल कोणाचा आलं का? कोणाचा, कोणाचे. त्यावेळेस चा ची चे शब्द जोडून येतात त्यावेळेस मदर्स, फादर्स असं घेतात. हुज मोबाईल इज धिस.
दिस इज माय फादर्स मोबाइल. कोणाच्या घरून आवाज आला? माईक बंद करायचं रे. माय फादर्स मोबाईल. चला आता दुसरा क्वेश्चन कोण सांगणार? हा मोबाईलचा क्वेश्चन झाला, दुसरा चेंज करून घ्यायचा. आता चला कोण? सर मी. हा सर. हा सरप्राज. दिस इज माय मदर्स टीव्ही. आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न विचारत असताना हुज पासून सुरुवात करायचं. हुज म्हणजे कोणाचा. आज आपण कोणाचा विचारत आहोत. कोणतीही वस्तू असेल ती कोणाची आहे हे विचारायची आपल्याला. हुज पेन इज धीस. हुज मोबाईल. हुज नोटबुक इज धीस. हा व्हेरी गुड. हुज नोटबुक इज धीस. लिहून घ्या, हुज नोटबुक इज दिस. याच उत्तर देईल प्रगती. हुज नोटबुक इज दिस प्रगती. दिस इज माय नोटबुक. दिस इज माय नोटबुक. उत्तर कसं द्यायचं? धीस. धीस पासून सुरुवात करायचं. धीस इज माय नोटबुक. ही वही माझी आहे. धीस इज माय नोटबुक. धीस इज रामची नोटबुक असेल. धीस इज राम्स नोटबुक. आलं का लक्षात? धीस पासून सुरुवात करायचं. धीस इज माय नोटबुक. चला याच्यानंतर प्रश्न विचारल. अशोक. अशोक हा एक क्वेश्चन विचार तू. हुज वरचा. हुज बघा मी सांगतो. हा अशोक विचार. हुज हुज पेन्सिल इज दिस. व्हेरी गुड. बघा हुज पेन्सिल इज. आता आपण इथं वस्तू चेंज करून कोणती कोणाची वस्तू आहे विचारू शकता. त्याचप्रमाणे एक लक्षात राहू द्यायचं. हुज पेन्सिल. सेकंड नंबरच्या प्रश्नाला मोबाईल लिहिलाय तुम्ही. नोटबुक आहे. हा हा. हुज नोटबुक इज धीस. नोटबुक पा. प्रश्न विचारत असताना एक ध्यानात राहू द्यायचं. हुज नोटबुक इज दॅट म्हणता येते आपल्याला. काय म्हणता येते? दॅट. दॅट म्हणजे तो ती ते. ती वही कोणाची आहे किंवा ते मोबाईल कोणाचा आहे. दूर असेल तर हुज मोबाईल इज दॅट. हुज पेन्सिल इज दॅट. अशा पद्धतीने आपल्याला दॅटचा वापर करून सुद्धा आपण धीसचा वापर करून कसं विचारायचं. जवळची वस्तू असेल तर विचारतो आपण. आपल्या जवळ पेन आहे आणि आपल्याला विचारायची आहे ही पेन कोणाची आहे. हुज पेन इज धीस असं म्हणतो. पण आपल्याला एखादा दूर वस्तू दिसत आहे. आपण वर्गामध्ये बसत आहोत, बसलेला आहोत आणि वर्गाच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला एक बॅग दिसत आहे आणि आपल्याला विचारायची आहे ती बॅग कोणाची आहे. कसं विचारणार मग? हुज बॅग इज दॅट. कसं म्हणायचं? हुज बॅग इज दॅट. आलं का लक्षात? आलं का लक्षात? एखाद्या दूरच्या वस्तूची आपल्याला विचारायची. आपण मैदानामध्ये क्रिकेट खेळत आहोत आणि आपल्याला एक दूर बॉल दिसत आहे आणि आपल्याला म्हणायचं असेल तो बॉल कोणाचा आहे. त्या बॉलची मालकी विचारायची असेल आपल्याला तर कसं म्हणणार? हुज बॉल इज दॅट. इज दॅट. हा दूरच्या वस्तूसाठी आपण दॅट वापरतो.
आणि एक वचनी वस्तूसाठी एकच वस्तू जर दिसत असेल तर आलं का लक्षात एक वचनी वस्तूसाठी आपण दॅट वापरतो तर आपण हूज बॅग इज दॅट हूज बॅग हूज बॅग इज दॅट बॅग कोणाची आहे आणि याचं उत्तर कसं देणार This is my bag. This नाही आपण दूरची वस्तू विचारतोय दॅट दॅट इज राम्स बॅग दॅट इज माय बॅग आता पहा प्रत्येक वेळेस माय घ्यायचं नाही कधी कधी आपल्या मित्राची बॅग असते त्या मित्राचं नाव घ्यायचं दॅट इज संतोष बॅग संतोष बॅग आलं का लक्षात हो सर हा दॅट इज राम्स बॅग रामची आहे या पद्धतीने आपण धीस आणि दॅटचा वापर करून एखाद्या वस्तूची मालकी विचारली त्याच पद्धतीने आपल्याला दीज दीजचा वापर कशासाठी करतो सांगा बरं पहिल्यांदा व्हेरी गुड आवाज क्लिअर आला नाही बघा त्याला एकदम बरोबर सांगितलं नंदेश्वरनं दीपचा वापर आपण जवळ असलेल्या अनेक वचनी वस्तूसाठी करतो बरोबर एक वचनी वस्तू एक वचनी वस्तूसाठी पहा एक वचनी वस्तूसाठी आपण दिस वापरतो हूज मोबाईल इज दिस हा मोबाईल कोणाचा आहे हूज मोबाईल इज दॅट हो सर तो मोबाईल कोणाचा आहे दूर असेल तर हो सर त्याच पद्धतीने जवळची आहे मात्र जास्त वस्तू आहेत 5-6 पेन आहेत आपल्या जवळ आणि आपल्याला विचारायचे ह्या पेन कोणाच्या आहेत कसं म्हणणार आपण मग हूज पेन्स It's whose pens this? Whose pen are these? कसं म्हणणार हूज पेन अनेक वचनी साठी आर हे सहाय्यक हूज पेन आर दीज आर दीज हूज पेन आर दीज हूज पेन्स whose pen are whose pens are these पहा these हे जवळच्या अनेक वचनी वस्तूसाठी आपण वापरतो whose म्हणजे कोणाच्या pens म्हणजे पेनी are these या पेनी कोणाच्या आहेत मराठीतून कसं होते whose pens are these या पेनी कोणाच्या आहे मग याच उत्तर का देणार दीज आर माय पेन्स दीज आर माय पेन्स या पेनी कोणाच्या आहे दीज आर संस्कृतीज पेन्स ह्या पेनी संस्कृतीच्या आहेत आलं का लक्षात अनेक वचनी जवळच्या वस्तू कोणाच्या आहेत असं विचारायचं असेल तर हूज त्या वस्तूचं नाव घ्यायचं आर दीज हूज पेन्स आर दीज ह्या पेनी कोणाच्या आहे ह्या पेना कोणाच्या आहे त्याचं उत्तर कसं घ्यायचं म्हणा दीज आर माय पेन्स दीज आर माय पेन्स These are my pens. हे झालं जवळच्या अनेक वचनी वस्तूची मालकी विचारायचं असेल तर आपण पहा आपल्यापासून दूर वस्तू दिसत आहेत दोन पेन्सिली आपल्यापासून दूर दिसत आहे आपल्याला विचारायचं असेल या पेन्सिली नाही वह्या घेऊ आपण दोन वह्या आपल्याला दूर दिसत आहे वर्गामध्ये कोपऱ्यामध्ये
आणि आपल्याला विचारायचं असं ह्या वया कोणाच्या आहेत, तर कसं म्हणणार बरं? कोण सांगते? नाही, आपण दूरच्या म्हणालो मी, वर्गाच्या कोपऱ्यात, आपल्या जवळ नाही. दूर दीज हे जवळच्या वस्तूसाठी घेतो, दूरच्या वस्तूसाठी काय घेतो आपण? एक वचनीसाठी घेतो, अनेक वचनीसाठी काय घेतो? नाही, हा आता मी सांगतो, सर्वजण व्यवस्थित आहे का? हूज नोटबुक्स आर दोज, हूज नोटबुक्स आर दोज, कस म्हणायचं? हूज नोटबुक्स आर दोज. हूज नोटबुक्स आर दोज, त्या वह्या कोणाच्या आहेत? त्या वह्याची मालकी आपण विचारतोय, विचारतोय का नाही? त्या वह्या कोणाच्या आहेत? हूज नोटबुक्स आर दोज, त्या वह्या कोणाच्या आहेत? मराठीतून पण लिहून घ्या, मराठीतून पण लिहून घ्या, त्या वह्या कोणाच्या आहेत? हूज नोटबुक्स आर दोज. मग उत्तर कसं देणार? Those are my notebooks. Those are कोणाचं नाव असेल, आपल्या मित्राच्या नोटबुक असतील, आपल्याला माहित असेल. Those are Pragati's notebook. Those are Anita's notebook. या पद्धतीनं आपण त्याच उत्तर द्यायचं. Those are PRAGATI's. प्रगतीज, प्रगती स्पेलिंग बरोबर आली काय? PRAGATI. सर चुकली. PRAGATI. हा बरोबर आहे. हा PRAGATI's, प्रगतीज. Those are Pragati's notebook. स्पेलिंग कुठं काही चुकली असेल तर सांगत चला, दुरुस्त करून घेत चला. Those are Pragati's notebooks. त्या वह्या प्रगतीच्या आहेत. या पद्धतीनं आपण एखाद्या वस्तूची मालकी विचारण्यासाठी समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारू शकतो. याच्यामध्ये दोन प्रश्न आहेत. हूज होम इज हियर, इथे कोणाचे घर आहे? हूज होम इज हियर, हूज होम इज हियर. Whose home is here? इथे कोणाचे घर आहे? याच उत्तर काय देणार? Here is my home. इथे माझे घर आहे. Here is my home. Here is my home. याच पद्धतीनं आणखी एक विचारता येते आपल्याला. हूज स्कूल इज दिअर, तिथे कोणाची शाळा आहे? हूज स्कूल इज दिअर, शेवटचा प्रश्न, याच्यानंतर आपण प्रॅक्टिस घेऊया. हूज स्कूल is there? कोणाचा आवाज आहे? संस्कृती,
नाही सर माझा. बर बर, ज्याचं नाव लक्षात येईल त्याचं घेतलं जाते, त्याच्यामुळे बाकीच्यांनी बोलायचं नाही. हूज स्कूल इज देअर, तिथे कोणाची शाळा आहे. देअर इज माय ब्रदर स्कूल, देअर इज माय सिस्टर स्कूल, तिथे माझ्या बहिणीची शाळा आहे, तिथे माझ्या भावाची शाळा आहे. देअर इज माय स्कूल, तिथे माझी शाळा आहे. या पद्धतीने आपण याचं उत्तर देऊ शकतो. देअर इज माय ब्रदर स्कूल. School is there. अशा पद्धतीनं आपण एखाद्या वस्तूची मालकी विचारण्यासाठी प्रश्न विचारू शकतो. अशोक, नितेश. हा सर. तुमच्या दोघांचे माईक चालू आहेत आणि आवाज तुमच्या दोघांचा येतोय. हा, त्याच्यानंतर अक्षरा माईक बंद कर, सरफराज माईक बंद कर, प्रमोद, आदित्य. हा, तर अशा पद्धतीनं आपण ह्या हूजचा वापर आपल्या कन्व्हर्सेशन मध्ये करू शकतो. परत एकदा आपण ह्या हूजचं रिव्हिजन करूया. हूजचा वापर एखाद्या वस्तूची मालकी विचारण्यासाठी होतो. उदाहरणार्थ आपल्याला एक पेन दिसत आहे आणि आपल्याला आपल्या मित्राला विचारायचे, ही पेन कोणाची आहे. तर इंग्रजीतून कसं विचारणार आपण त्याला, हूज पेन इज धिस, हूज पेन इज धिस, ही पेन कोणाची आहे. त्यानं उत्तर देणार, दिस इज माय पेन, दिस इज राम्स पेन, ही रामची पेन आहे. दिस इज प्रगतीज पेन, ही प्रगतीची पेन आहे. या पद्धतीनं आपण एखाद्या वस्तूची मालकी विचारल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. आणि तुम्ही मराठी विथ इंग्रजी दोन्ही भाषेमधून लिहायचे, हूज मोबाईल इज दिस, हा मोबाईल कोणाचा आहे. मराठीतून त्याचं, दिस इज माय फादर्स मोबाईल, हा मोबाईल माझ्या वडिलांचा आहे. हूज नोटबुक इज धिस, ही वही कोणाची आहे. अर्णव, मोबाईलला हात लावू नको. हूज नोटबुक इज धिस, ही वही कोणाची आहे. दिस इज माय नोटबुक, ही वही माझी आहे. हूज बॅग इज दॅट, ते बॅग कोणाची आहे. दॅट इज राम्स बॅग, ते बॅग किंवा ती बॅग रामची आहे. हूज स्कूल इज देअर, तिकडे शाळा कोणाची आहे. देअर इज माय ब्रदर स्कूल, तिकडे माझ्या भावाची शाळा आहे. या पद्धतीने तुम्ही इंग्रजीच्या खाली मराठी पण लिहून घ्या. हूज पेन्स आर दीज, ह्या पेनी कोणाच्या आहेत. दीज आर माय पेन्स, ह्या पेनी माझ्या आहेत. हूज नोटबुक्स आर दोज, त्या वह्या कोणाच्या आहेत. दूर दोन चार वह्या ठेवलेल्या आहेत आणि आपल्याला विचारायचं आहे त्या वह्या कोणाच्या आहेत. हूज नोटबुक्स आर दोज, दोज आर प्रगतीज नोटबुक्स, त्या प्रगतीच्या वह्या आहेत. हूज होम इज हियर, हियर म्हणजे इथे, देअर म्हणजे तिकडे, इकडे तिकडे, इकडे घर कोणाचे आहे किंवा इथे घर कोणाचे आहे. हिअर इज माय होम, इथे घर माझे
आहे. या पद्धतीने आपण सात प्रकारचे प्रश्न आणि याच्यानंतर सुद्धा बरेच आहेत ते हुजचा वापर करून विचारू शकतो. आता क्विक रिस्पॉन्स, सर्वांनी एक एक दोन दोन प्रश्न विचारायचे आणि ते बिन मला. नितेश अनम्यूट पटपट. हा, दोन क्वेश्चन विचारायचे मला, मी उत्तर देणार तुझ्या प्रश्नाचं. हुज वस्तूचं नाव घ्या. हो सर, हुज कॅप्स आर दिस. पहा, आर आल्यानंतर अनेक वचनी वस्तूसाठी वापरतो आपण आर. दिज किंवा दोज ह्या दोनच वस्तूसाठी. तुला जर दिस आणि दॅटचे प्रश्न विचारायचे असले तर इजच घ्यावं लागेल. हुज कॅप इज दिस, हुज कॅप इज दॅट, या पद्धतीने. रिपीट, दुसरा प्रश्न विचार. चल, हुज ट्रीज, हुज ट्रीज आर दिस. हा, परत तेच चूक करायलास तू. आर घ्यालास आणि दिस म्हणालास, मग आर दोज म्हणावं लागेल, आर दिज म्हणावं लागेल. तुझ्या लक्षात आलंय का? इज घ्यायचं असेल तर दिस दॅट घेता येते, आर घ्यायचं असेल तर दिज दोज घ्यावा लागतं. आर हे अनेक वचनीसाठी आपण वापरतो. रिपीट परत एकदा, दुसरा प्रश्न, एकच विचार फास्ट मध्ये. हुज पेन्स आर दोज. व्हेरी गुड, हुज पेन्स आर दोज, दोज आर माय पेन्स. चला नेक्स्ट, अक्षरा माइक चालू कर, माइक चालू कर. हाँ, बुक्स म्हणायचं नाही, मग बुक. हुज बुक इज दिस, हे पुस्तक कोणाचं आहे? बुक. हुज बुक इज दिस, दिस इज प्रगतीज बुक, हे पुस्तक प्रगतीचं आहे. व्हेरी गुड. संध्या राणी, क्विक संध्या राणी, पटपट प्रत्येक जणांना मोबाईल हात लावून ठेवा रे. संध्या राणी माइक चालू कर, माइक चालू कर, माइक बाणासारखं असते ते माइक चालू करायचं माहित नाही का तुला? हा प्रमोद, प्रमोद हा विचार. प्रत्येक जण तयारी राहे, एका प्रश्न वहीवर लिहून तयारी राहा. हा चल, परत एकदा हळू आणि व्यवस्थित विचार, मला तुझा प्रश्न तर समजला पाहिजे. हुज, हुज चेअर आर दिस, हुज चेअर, हुज चेअर इज, हा आर, आर दिसला येत नाही तेच सांगालो मी. आर हे अनेक वचनी आहे, दिस हा शब्द एका वस्तूसाठी वापरला जातो. हुज चेअर इज दिस असं म्हणायचं. हुज चेअर इज दिस, ही खुर्ची कोणाची आहे? दिस इज संध्या राणीज चेअर, ही खुर्ची संध्या राणीची आहे. दुर्गा, दुर्गा हा आस्क द क्वेश्चन. दुर्गा प्रश्न विचार. चला, दुर्गाला येत नाही वाटाले. त्याच्यानंतर संस्कृती अनम्यूट. हा विचार. हुज टेबल इज दिस. व्हेरी गुड, दिस इज संस्कृतीज टेबल, हे टेबल संस्कृतीचा आहे. व्हेरी गुड, प्रत्येकाने अशी तयारी करा आणि एक एक प्रश्न विचारा. नेक्स्ट, हुज कपबोर्ड आर दिस. हुज कपबोर्ड आर दिस, दिस आर स्कूल्स कपबोर्ड, हे शाळेचे कपाट आहेत. दिस आर स्कूल्स कपबोर्ड, हे शाळेचे कपाट आहेत. त्याच्यानंतर प्रगती. हुज रिंग्स आर दिस. रिपीट प्लीज. हुज रिंग्स आर दिस. रिंग्स का, रिंग्स.
दिस इज नेहाज रिंग्स. उर्जन हुज क्लॉथ आर डोज. हुज क्लॉथ्स अनेक वचनी, डोज म्हणल्यावर अनेक वचनी, घड्या हे सुद्धा जास्त असल्या पाहिजेत मग एक येणार नाही. हुज क्लॉथ्स आर डोज. डोज आर उर्जन क्लॉथ. तू विचारला होतास हुज क्लॉथ, हुज क्लॉथ्स आर डोज, हे कपडे कोणाचे आहेत, त्याचं उत्तर काय येणार, दोज आर उर्जन्स क्लॉथ्स, हे उर्जनचे कपडे आहेत. त्याच्यानंतर नितेश झालं का तुझा, आनंद, आनंद साहेबराव सूर्यवंशी अनम्यूट कर. आनंद विचार प्रश्न. Who is a mobile? Whose म्हणायचं, whose mobile is this? परत एकदा दुसरा प्रश्न विचार आता मोबाईल सोडून. आनंद चुकीचा प्रश्न विचारत आहेस, तुला सात प्रश्न दिल्यानंतर सुद्धा प्रश्न विचारता येणार झालंय. Whose pens, whose pen is this, whose pen is that, whose notebook is this, whose book is that, this, that, these, those, here, there, या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारायचे. अशोक, अशोक मी सांग काय, अशोक अशोक whose door is her, whose door is her, her is सुधाज डोर. हा हुज डोर हर. आणखी एकदा अशोक प्रश्न विचार. हुज डोर हर. हुज टेबल इज हर. हा इकडे टेबल कोणाचा आहे, हिअर हर म्हणायचं नाही, हिअर देअर, हिअर इज सुधाज टेबल. व्हेरी गुड. त्याच्यानंतर एका एकानं, हा राज चल सांग एक पटकेशा. चुकीचं सांगालास आपण सुरुवात करणार आहोत हुजन. हुज म्हणजे कोणाचा. व्हेरी गुड. हुज कार इज दिस. This is Raj's car. ही राजची कार आहे. चला त्याच्यानंतर दुसऱ्याला आपण संधी देऊया एका एकानं. विजय पुयड. विजय whose cup is this? This is विजय's cup. Whose cup is this? हा कप कोणाचा आहे. व्हेरी गुड. whose glass is this? तूच उत्तर सांग बरं त्याचं आता. This is my glass. Very good. मराठी तू सांग. हा ग्लास माझा आहे. व्हेरी गुड. दॅट वरचा एक प्रश्न विचार बरं विजय. दॅट वरला हा हुज पासूनच सुरुवात करायचं. हा फास्ट मध्ये सर. हुज डोर ई, हुज डोर्स इज दॅट. डोर्स घ्यायचं नाही, डोर फक्त दरवाजा, दरवाजे नाही. मग शेवटी दीज येते. हुज डोर आर दीज येते. आपण डोर्स म्हणले तर एकच दरवाजा घेऊन आपल्याला सांगायचं आहे हुज डोर इज दिस. हा दरवाजा कोणाचा आहे. दिस इज हुज डोर इज दॅट. हा हुज डोर इज दॅट. ते दरवाजा कोणाचा आहे. दॅट इज माय डोर. तो दरवाजा माझा आहे. दॅट इज स्कूल्स डोर. दरवाजा शाळेचा आहे. कोणी बोलू नका रे बाकी, आवाज येतोय बाकीच्यांचा. कोणाला संधी भेटली नाही त्यांनी, फक्त मी म्हणा एकदा. सर मी सरफराज. हा सरफराज तुझं झालंय, बाकी नको आता दुसरं. चला नेक्स्ट. आदित्य, आदित्य, आदित्य डोंगरे.
आदित्य दूसरा नेक्स्ट डोर च नहीं नोटबुक घेऊन सांग मला आदित्य नोटबुक घेऊन प्रश्न विचार नोटबुक आदित्य आदित्यचा आवाज कोणी येत नाही हा कोण विचार एकदा चला विचारा कोणाचं उत्तर मी म्हणाले भाग्यश्री भाग्यश्री विचार भाई हूज सायकल्स आर दोज हूज सायकल्स आर दोज व्हेरी गुड त्याचं एकदा मराठीतून सांग बरं त्याचं उत्तर सांग तुम्ही ऐक दोज आर माय सायकल्स त्या सायकली माझ्या आहेत तू मराठीतून सांग एकदा हूज सायकल्स आर दोज म्हणलीस त्याचं सांग बरं मराठी कोणाच्या आहेत व्हेरी गुड मराठीतून पण तुम्हाला आलं पाहिजे का तर ते मराठीचं इंग्रजीतून करून प्रश्न विचारायचे आपल्याला एक मिनिट शेवटचा राहिलेला आहे सर्वजण ध्यानात राहू द्या अशाच प्रकारच्या वस्तू घेऊन तुम्ही जवळपास 25-30 वाक्य उत्तरासहित तयार करून ग्रुपवर टाकायचे बरेच जण अभ्यास करून टाकत नाही लक्षात शेवटचा एक मिनिट राहिलाय सर्वजण याच पद्धतीने वाक्य तयार करून ग्रुपवर शेअर करा आणि मागच्या व्याख्या वगैरे पाठ करा सहा आपले धडे झाले सहाही धड्याच्या व्याख्या पाठ करा